वासनिक यांची नियुक्ती शेगाव मध्ये जल्लोष. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेत माननीय मुकुलजी वासनिक हे टॉप 5 मध्ये समाविष्ट झाल्याने तसेच पक्षाध्यक्ष सोनियाजी गांधी राहुलजी गांधी यांनी मुकुलजी वासनिक यांची काँग्रेस वर्किंग कमिटी पक्षाचे महासचिव पद तसेच मध्य प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती केल्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याची प्रचंड आतिषबाजी करण्यात येऊन व मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. सोनियाजी गांधी राहुलजी गांधी मुकुलजी वासनिक आगे बढो हम तुम्हारे साथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा गगनभेदी घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. आदरणीय नेते मुकुलजी वासनिक साहेब यांची काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जी निवड झाली, कारण सोनियाजी गांधी अंतरिम अध्यक्ष आहेत, काँग्रेस पक्षाला पूर्ण वेळ अधिकृत अध्यक्ष निवडायचे आहेत आणि तोपर्यंत आदरणीय सोनियाजी यांचीसुद्धा तब्येत बरी नसते म्हणून एक 5-6 लोकांची जी समिती नेमली, सगळे लोक ऑल इंडिया काँग्रेस कमिटी चांगल्या पद्धतीने हाताळतील, नेतृत्व करतील, त्याकरता निवडण्यात आलेल्या या महत्त्वाच्या लोकांमध्ये आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब यांची निवड करण्यात आली. तसेच एक सरचिटणीस म्हणून त्यांना कायम ठेवण्यात आलं. मध्य प्रदेशचे प्रभार होता त्यांच्याकडे, तोही कायम ठेवण्यात आला आणि CWC महत्त्वाची समिती आहे काँग्रेस कमिटीची, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना नियुक्त करण्यात आलं. असे महत्त्वाचे पदं त्यांना यापूर्वी या पदांवरती त्यांचा काम करण्याचा अनुभव आहे. आणि आपल्या जिल्ह्याचं जर बोललं तर आपला जिल्हा हा वासनिक साहेबांचा मुकुलजीचा जिल्हा म्हणून ओळखला जाते आणि हे जे आम्ही कार्यकर्ते तयार झालो त्यांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्हाला आनंद होणं स्वाभाविक आहे. म्हणून सर्व आम्ही जल्लोष या ठिकाणी करत आहोत, या आनंदामध्ये आपण सर्व ते सहभागी व्हावं स्वाभाविक झालात त्याबद्दल. दरम्यान मुकुलजी वासनिक यांच्या पक्ष कार्याची त्यागाची निष्ठेची दखल घेऊन देशात नेतृत्व करण्याची पुन्हा संधी दिल्याबद्दल सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांचे आभार ज्येष्ठ नेते अशोकराव हिंगणे यांनी व्यक्त केले. जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष शैलेंद्रदादा पाटील यांनी छत्रपतीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी तालुका अध्यक्ष विजय काटोले, ज्येष्ठ नेते जयंतराव खेळकर, रहीम खानबाई, जिल्हा कार्याध्यक्ष AC लक्ष्मण गवई, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर असलम खान, शहर सरचिटणीस दिलीप पाटोळकर, प्रकाश शेगावकर, युवा नेते विजय वानखडे, सेवादल तालुका अध्यक्ष अनिल सावे, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन पचरेवाल, बुरण जमादार, हसनभाई, ज्ञानेश्वर जोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.